गेल्या 6 दिवसांपासून राज्यभरातील संगणक परिचालक नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनावर बसले होते. संगणक परिचालकांनी आज देखील हे आंदोलन सुरूच ठेवलं. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा या परिचालकांनी घेतलाय. संगणक परिचालकांना शासन सेवेत घेण्यात यावं अशी मागणी परिचालक संघटनेची आहे. नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आलं. यावेळी पवारांवर मुख्यमंत्र्यांसह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी स्तुतीसुमनं उधळली. यशवंतरावांनंतर विधिमंडळात अभिष्टचिंतन होणारे पवार हे पहिलेच नेते असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच देशाच्या पंतप्रधान विराजमान होऊ शकेल अशी पवार ही एकमेव मराठी व्यक्ती असून ते पंतप्रधान न होणं ही दुर्दैवाची बाब असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार हे चालता बोलता एन्सायक्लोपीडिया असल्याचं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यात तैनात असलेल्या एका पोलीस शिपायानं त्याला मिळालेल्या बंदुकीनं स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. कौटुंबिक कारणावरून त्यानं आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी त्यानं आपल्या घरी फोन करून ही माहिती दिली होती. नौदलातील तत्कालीन कॅप्टन मोहन सिंह कोहली यांनी आपल्या चमूसह जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केला. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नागपूरमध्ये असाच एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गिर्यारोहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नागपूरकरांमध्ये पर्वतारोहणाबद्दलचं आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी सुमारे 200 ते 300 नागपूरकर उत्तरेकडे धाव घेत आहेत. नागपूरकरांचं हे पर्वतप्रे आयोजक निखिल मुंडले यांनी सांगितलं. कुष्ठरोग्यांचा आधारवड म्हणून बाबा आमटेंचं नाव घेतलं जातं. त्यांच्याच कार्यातून प्रेरणा घेऊन डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. गेली 15 वर्ष आनंदवनमध्ये ते नेत्र शिबिर भरवत आहेत. यावर्षी भरवलेल्या शिबिरामध्ये त्यांनी तब्बल 12,000 शस्त्रक्रिया केल्या. गुरुजनांमुळे देशाची भावी पिढी घडते असं म्हणतात, पण तेच गुरुजन विद्यार्थ्याच्या मुळावर उठलेत. बीडमध्ये सध्या याचाच प्रत्यय येतोय. प्राचार्य मुख्याध्यापक पदावर असणाऱ्या महादेव बजगुडे, पवार आणि केशव भांगे नावाच्या तिघांनी आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महाविद्यालयात ऍडमिशन देतो सांगून तिचा लैंगिक छळ केला. 20 ते 22 शिक्षक साथीदार हे देखील यात सहभागी होते. हे प्रकरण चव्हाट्यावर येणार हे लक्षात घेताच पीडित मुलीवर खंडणीचा गुन्हाही दाखल करत तिला अटकही करण्यात आली. परंतु तिची मेडिकल चाचणी झाल्यानंतर ती 3 महिन्यांची गर्भवती असल्याचं सत्य समोर आलं. हे सत्य बाहेर आल्यानंतरही पोलिसांनी तब्बल 8 दिवसांनी मुलींची फिर्याद नोंदवून घेतली असून प्राचार्य मुख्याध्यापक आणि सहशिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. राज्यात ठिकठिकाणी दारूबंदीसाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जातात, मात्र याला नेहमीच यश येतं असं नाही. सोलापूर जिल्ह्यातल्या माढामध्ये उपळवाडीच्या महिलांनी मात्र दारूची बाटली गावातून हद्दपार व्हावी यासाठी भन्नाट शक्कल लढवली आहे. कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या दारू विक्रेत्यांना उपळवाडीच्या मर्दानी महिलांनी जोरदार दणका दिला. गावात जो दारू विकेल त्याच्या हातात बांगड्या भरण्याचा निर्धार या महिलांनी केलाय. महिलांचा हा रुद्रावतार पाहून दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले. इंदापूरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी वाळू माफियांना चांगलाच दणका दिलाय. चोरटी आणि ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या 21 ट्रक्सवर तहसीलदारांनी कारवाई केली आहे. या वाळू माफियांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये आज वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. इस्लामपूरमध्ये डॉक्टर दाम्पत्याची हत्या झाली आहे, त्यामुळे शहरातल्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली. या निषेधार्थ इस्लामपूर मेडिकल असोसिएशननं आज इस्लामपूर बंदची हाक दिली होती. इस्लामपूरमधल्या सर्व वैद्यकीय सेवा आज बंद ठेवण्यात आल्या. प्रख्यात फिजिशियन डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अरुणा कुलकर्णी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, यामुळेच या बंदची हाक देण्यात आली होती. पुणे बंगळुरू महामार्गावर नाकोडा ट्रॅव्हल्सची बस उलटून अपघात झाला. यात 3 प्रवासी ठार तर 7 जण जखमी झालेत. नेर्लेजवळच्या भिवर्गी मळ्याजवळ पहाटे 4:45 सुमाराला ही दुर्घटना घडली. मुंबईहून इचलकरंजीकडे ही बस निघाली होती. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस डिव्हायडरवर आदळून हा अपघात झाला. जखमींवर राजाराम बापू रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नवीन मुजावर, सागर साळुंखे आणि कृष्णनाथ पाटील अशी मृतांची नावं आहेत.
येवला तालुक्यातील कोटमगावजवळ रात्री 2 वाजता टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यानं टेम्पो उलटून प्रवास करणारे 6 जण जखमी झालेत तर इतर 15 जण किरकोळ जखमी झालेत. टेम्पोमधील जखमी हे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सिरस गावचे आहेत. अपघातावेळी टेम्पोमध्ये 49 जण होते. नाशिक इथं नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी ते चालले होते. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय. काही जखमींवर येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यात माळसुले रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली येऊन 2 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे गावात शोककळा पसरली आहे. सोहम आनंद भिसे आणि रोहन सावंत अशी मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावं आहेत. हिंगोलीवरून इंटरसिटी एक्सप्रेस वाशिमच्या दिशेनं निघाली असताना हा अपघात झाला. अपघातानंतर रेल्वे काही वेळ थांबवण्यात आली होती. रेल्वे रुळावर ही मुलं खेळता खेळता आली आणि रेल्वेखाली सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अकोल्यात पालिकेतील अधिकाऱ्यांच्या भांडणानं अखेर पोलीस स्टेशन गाठलंय. गेल्या काही दिवसांपासून आयुक्त आणि उपायुक्त यांच्यामध्ये तीव्र मतभेद सुरू होते. पालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी आयुक्त अजय लहाने यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. आयुक्त आपला मानसिक छळ करीत असल्याचं मडावी यांनी तक्रारीत म्हटलंय. आपल्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला आयुक्त जबाबदार असतील असंही मडावी यांनी म्हटलंय. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवर चौकशी सुरू केली. याबाबत आयुक्तांना विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय. योगेश गोरले या नागपुरातील वकिलाचा दुसऱ्या लग्नाचा डाव त्याच्या पहिल्या पत्नीनं हाणून पाडला. योगेश नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये वकिली करतो. अकोल्यातील तुषार हॉटेलमध्ये योगेश दुसरं लग्न करणार असल्याची माहिती त्याची पत्नी प्रीती आणि कुटुंबियांना लागली आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांसह त्यांनी हॉटेलही गाठलं. मात्र याची माहिती मिळताच योगेश विवाहस्थळी आलाच नाही. त्यामुळे दुसरं लग्न करण्याचा योगेशचा डाव अर्ध्यावरच मोडला. 2010 साली योगेशचं प्रीतीसोबत लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगाही आहे. अकोल्यामध्ये रविवारी कर्णबधीर आणि मुकबधीर बालकांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कर्णबधीर बालकांसाठी काम करणाऱ्या एकवीरम मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातून आलेल्या कर्णबधीर मुलांनी सादर केलेली नृत्य भाषणं यांनी उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी पालकांनाही मार्गदर्शन करण्यात आलं. आसमानी आणि सुलतानी संकटापुढे शरणागती पत्करून आत्महत्या करण्याची मालिका अजूनही सुरूच आहे. यवतमाळमधील नेर तालुक्यातील विशाल पवार या तरुण शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं पालकमंत्र्यांना पत्र लिहिलंय. तसंच मुलीच्या नावे मृत्यूपत्रही लिहिलंय. दुष्काळात जनावरांना जगवण्यासाठी साठवलेला चारा नाशिक जिल्ह्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. येवला तालुक्यातल्या बोपटे येथील शेतकरी शशिकांत रंगनाथ दाभाडे यांनी सुमारे 1000 रुपये किमतीचा 10 ट्रॅक्टर इतका वाळलेला चारा विकत घेतला होता. मात्र दुपारी 1 च्या सुमारास या चाऱ्याला आग लागली. वाऱ्याच्या प्रभावामुळे आगीनं क्षणात रौद्ररूप धारण केला. येवला नगरपालिका अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र ऐनवेळी त्यांच्याकडचं पाणी संपलं. त्यातच भारनियमनामुळे त्यांना जवळच्या विहिरीतून पाणी भरण्यातही अडथळा आला. यावर येवल्याच्या तहसीलदारांनी तातडीनं वीज वितरण कंपनीला या भागातील वीज पुरवठा सुरू करण्यास सांगितलं. त्यामुळे वीज पुरवठा सुरू झाला आणि अखेर आगीवर नियंत्रण मिळालं. नाशिक शहरात दररोज 1000 प्रवासी शहर बसनं प्रवास करतात. मात्र शहर बस स्थानकांची सध्या दुरवस्था झाली आहे. शहर बस स्थानकांची छतं तुटली आहेत. बसण्यासाठी तयार करण्यात आलेले बाकडेही तुटले आहेत. काही बसस्थानकात तर कचरा टाकण्यात येतोय. काही बसस्थानकात लोकांनी आपलं घरही वसवलंय. काही ठिकाणी प्रवाशांना बस स्थानकच नाही. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसस्थानकांवर उभं राहणंही कठीण झालंय. प्रशासनानं याकडे लक्ष देऊन होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. नाशिक शहरात पायी चालण्यासाठी महानगरपालिकेनं फुटपाथची निर्मिती केली. या फुटपाथची ही सध्या चांगलीच दुरवस्था झाली आहे. फुटपाथवर काही ठिकाणी पेवर ब्लॉक चोरीला गेले तर काही ठिकाणी ड्रेनेजची झाकणं तुटल्यानं खड्डे पडले आहेत. यामुळे पायी चालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या फुटपाथवर चालणंही कठीण झालंय. त्यातच रात्री लाईट नसतात, अंधारात खड्डे दिसत नसून दररोज 2 ते 3 जणांना दुखापत होतीये. यासाठी महापालिकेनं त्वरित फुटपाथची दुरुस्ती करावी अशी मागणी नाशिककर करतायत. नाशिकच्या तपोवन नांदूर मानूर परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी महापालिका प्रशासनानं मागील कुंभमेळ्याआधी म्हणजेच 2002 साली संपादित केल्या होत्या. काही शेतकऱ्यांना 2 वर्षांपूर्वी यंदाच्या कुंभमेळ्यासाठी डीपी रोडच्या कामासाठी मोबदल्याचं आश्वासन देऊन प्रशासनानं जमिनी ताब्यात घेतल्या. मात्र कागदोपत्री कुठलाच प्रस्ताव तयार केला नसून रस्ता तर झाला, मात्र शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहिले. या परिसरात 3 डीपी रोड येत असून शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनीवर रस्ता तयार झाल्यानं या रस्त्यावर आम्ही हक्क सांगून टोल वसुली करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.
शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. त्यासाठी सावकारांकडील वही खाते तपासले जात आहे, त्यामुळे सावकारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय असा आरोप अमरावती येथील सुवर्णकार आणि सावकार संघटनेनं केलाय. मुळात शेतकऱ्यासह सर्व स्तरातील लोक सोनं गहाण ठेवून कर्ज घेतात, त्याचा लाभ खऱ्या शेतकऱ्यांना होत नसल्याचा आरोप होतोय. अनेक गरजू शेतकरी सराफा सावकाराव्यतिरिक्त खासगी कंपन्या, पतसंस्था आणि बँकांकडून कर्ज घेतात, मात्र आम्हालाच त्रास का दिला जातोय असा सवाल सराफा सावकारांनी केलाय. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात देशभरातील 150 शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत 2 दिवसीय अन्नशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग आणि अन्न प्रक्रियाकडे वळावं यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. या परिषदेचं यंदाचं 24वं वर्ष आहे. दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला विशेष महत्व आहे. औरंगाबादची एमजीएम संस्था 33वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्तानं अनेक सामाजिक कार्यक्रम ठेवण्यात आले. महत्वाचं म्हणजे वर्धापन दिवसाच्या निमित्तानं भारताचा फॉरेस्ट मॅन जाधव पायेंग यांचा सत्कार करण्यात आला. आसाममध्ये 14,000 एकर जागेवर जाधव पायेंग यांनी कुठल्याही मदतीशिवाय जंगल उभं केलंय. त्यांच्या याच कामाचा सन्मान म्हणून त्यांना गौरवण्यात आलं. सृष्टी वाचवली तरच आपण वाचू शकतो असं म्हणत झाडं लावा आणि जगवा असं आवाहन जाधव पायेंग यांनी केलंय. समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असते. कित्येक वेळा उपाशी झोपावं लागतं, मात्र आता निदान औरंगाबादमध्ये तरी कुणावरही उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही. कारण आता औरंगाबादमध्ये एक अशी बँक सुरू झाली आहे की ती भुकेलेल्यांना अन्न उपलब्ध करून देणार आहे. एका सामाजिक संस्थेनं ही बँक सुरू केली आहे, ज्याचं नाव ठेवण्यात आलंय रोटी बँक. आतापर्यंत 250 दात्यांनी या अन्न बँकेत नोंदणी केली आहे. ही लोक रोज या बँकेत अन्न आणून देतात आणि त्यानंतर हे अन्न फ्रीजमध्ये ठेवून भुकेलेल्यांना देण्यात येतं. सांगली महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आज मोकाट कुत्री महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयात सोडण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी ऑफिसमध्ये हजर नव्हते, त्यामुळे संतप्त आंदोलकांनी ही कुत्री महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे यांच्या खुर्ची आणि टेबलवर बसवली. सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. वारंवार तक्रार करूनही मोकाट कुत्र्यांचा महापालिका आरोग्य विभाग बंदोबस्त करत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं अशी माहिती आंदोलकांनी दिली. शेतकऱ्यांसाठी शेतीच्या कामातून विसाव्याचा क्षण म्हणजे बैलगाडा शर्यत. मात्र या बैलगाड्या शर्यतीनं बंदी आणल्यापासून शेतकरी हताश झालेत. यावर्षी बंदी हटवावी यासाठी बैलगाड्या मालक लढतायत. शर्यती बंद झाल्यानं यात्राही ओस पडायला लागल्या. साहजिकच यात्रेतील व्यवसायही नुकसानीत आहे. या सर्वच बाबींचा सरकारनं विचार करावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या संघर्षाचं चित्र दिसतंय. शिवसेना पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये हा संघर्ष सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल सेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसतीये. जिल्ह्यातल्या निवळी शाळेच्या परिसरात चिरेखणीच्या आसपास मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य विद्यार्थी आढळले. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित केलंय. त्यामुळे परिसरात नाराजी पसरलीय. कारवाई कायद्याला धरूनच असल्याचं देशभ्रतारे यांचं म्हणणं आहे. तर कारवाई मागे न घेतल्यास जिल्ह्यातल्या सर्व शाळा बंद करण्याचा सेनेनं इशारा दिलाय. या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी आपल्या हरकती नोंदवल्या आहेत. या परिसरातील लोकांनी चौपदरीकरणाच्या जमिनी घेताना सगळ्यांना समान न्याय असावा अशी मागणी लावून धरली होती, मात्र सरकार आणि प्रशासनाकडून कोणतीच सकारात्मक पावलं न उचलली गेल्यानं आज संगमेश्वर परिसरातील नागरिकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता. मात्र बांधकाम विभाग आणि तहसीलदार विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलकांबरोबर चर्चा करत त्यांना महामार्ग रोखण्यापासून परावृत्त केलं. या संपूर्ण महामार्गावरील लोकांनी नोंदवलेल्या हरकतीचा सरकार गांभीर्य विचार करेल असं आश्वासन या आंदोलनकर्त्यांना आज देण्यात आलं. त्यामुळे आज संगमेश्वर नजीक होणारा महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन जमल्यानंतर सामोपचारानं स्थगित करण्यात आलं. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणात प्रमुख अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. काल या आरोपीची सुटका झाली होती. 2 दिवसांपूर्वी दिल्लीतल्या महिला आयोगानं या सुटकेविरोधात याचिका दाखल केली होती. आज सकाळी सुटीकालीन खंडपीठाच्या 2 न्यायाधीशांनी याचिका फेटाळून लावली. एखाद्या आरोपीची शिक्षा भोगून झाल्यावर त्याच्या सुटकेला स्थगिती देण्याची कायद्यात तरतूद नाही, त्यामुळे कायद्याच्या पुढे जाणं शक्य नसल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं. शिवाय शिक्षा भोगल्यावर पुन्हा एकदा गुन्हेगाराला डांबून ठेवणं हे आरोपीच्या अधिकारांचं हनन असल्याचंही मत न्यायालयानं मांडलं. या निकालानंतर निर्भयाच्या पालकांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. या देशात महिलांना कधीतरी न्याय मिळेल का असा उद्विग्न सवाल निर्भयाच्या आईनं विचारलाय. तर देशाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून मानला जाईल असं मत महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी व्यक्त केलंय.
निर्भयाचा गुन्हेगार बाल गुन्हेगारी कायद्यातल्या तरतुदींमुळे मोकाट सुटल्यानं याला आता राजकीय वळण लागलंय. राजकीय इच्छाशक्ती असती तर या कायद्यात केव्हा सुधारणा झाली असती, मात्र केवळ राजकारण सुरू असल्याची उद्विग्नता निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली. तर राज्यसभेत हा कायदा आजच आणण्यासाठी सरकारची तयारी आहे, मात्र काँग्रेसमुळेच या कायद्यातल्या सुधारणा प्रलंबित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलाय. दरम्यान या कायद्यातल्या सुधारणांवर उद्या राज्यसभेत चर्चा करण्यात येणार आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरील संघर्ष यात्रा सिनेमाला त्यांची कन्या आणि ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आक्षेप घेतलाय. चित्रपटातील काही दृश्य आक्षेपार्ह असल्याचं पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडलाय. या चित्रपटाचे निर्माते संदीप घुगे यांनी ही दृश्य वगळून चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतलाय. उपाययोजनेसाठी रेल्वे प्रशासनानं वेगवेगळी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 2x2 सीट्सच्या लोकलसह दरवाजाजवळची सीट्स काढून टाकण्याचाही पर्याय समोर आला आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवासी सामावून घेण्यास मदत होणार आहे. उद्याच ही लोकल मुंबई लोकलच्या ताफ्यात दाखल होणार असून प्रायोगिक तत्वावर ही लोकल चालवली जाणार आहे. मालाडमध्ये मालवणी भागातील 3 तरुण गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता असल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे तरुण 2 महिन्यांपूर्वीच बेपत्ता झाले होते. हे तरुण आयसिसच्या संपर्कात तर नाहीत ना असा संशय व्यक्त केला जातोय. आयाज सुलतान, वाजिद शेख आणि मोहसिन शेख अशी या तिघांची नावं आहेत. यातील आयाज यानं घर सोडताना कुवेतमध्ये नोकरी करण्यासाठी जात असल्याचं कारण दिलं. मोहसिन शेखनं मित्राच्या लग्नाचं कारण दिलं तर वाजिद शेखनं आधार कार्डवरील नाव दुरुस्त करण्याच्या बहाण्यानं घर सोडलं. हे तीनही तरुण एकमेकांचे शेजारी आहेत आणि एकमेकांचे खास मित्र आहेत. त्यामुळे हे तिघही गेले कुठे याचा पोलीस शोध घेत आहेत. कांदिवलीच्या दामूनगर इथं 15 दिवसांपूर्वी जी आग लागली होती त्या रहिवाशांसाठी मुंबई काँग्रेसच्या वतीनं साखळी उपोषण आजपासून सुरू करण्यात आलंय. पीडित कुटुंबियांना 50,000 रुपयांची मदत द्यावी, रहिवाशांच्या स्थलांतर न करता तिथंच पुनर्वसन व्हावं, शाळा कॉलेजात फी माफ व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण होत आहे. दरम्यान दामूनगरला लागलेली आग ही आग लागली नसून लावण्यात आली. या आगीत बिल्डर लॉबी असल्याचा खळबळजनक आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय. वांद्र्यातील महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष विजय बाळचित्रे यांच्या घराची काही शिवसैनिकांनीच तोडफोड केली. ही तोडफोड झाली तेव्हा विजय चित्रे यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या. तोडफोड करणारे घाणेड्या शिव्याही देत होते असा आरोप चित्रेंच्या पत्नीनं केलाय. विजय चित्रे हे शिवसेनेचे नेते आहेत त्यामुळे तोडफोड करणारे हे खरे शिवसैनिक नाहीत असा दावा त्यांनी केलाय. विजय चित्रेंचा मुलगा मनसेचा कार्यकर्ता आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा काही शिवसैनिकांसोबत वाद झाला होता. या वादातूनच ही तोडफोड करण्यात आली असावी असा संशय चित्रेंनी व्यक्त केलाय. मुंबईतील गोरेगावच्या तकिला बारवर पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकला. यावेळी बारमधून 34 बार डान्सर्ससह 100+ अधिक ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलं. यातील 8 बार डान्सर्स या अल्पवयीन आहेत तर ताब्यात घेतलेल्या ग्राहकांमध्ये गुजरातहून आलेल्या व्यापाऱ्यांचा भरणा अधिक आहे. पोलिसांनी बारमधून 30 लाखांची रोकडही जप्त केली आहे. मुंबईमध्ये ओपन जिमवरून प्रचंड राजकारण झालं असलं तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं शहरात ओपन जिम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. कोणताही वाद होऊ नये यासाठी महानगरपालिका शहरामध्ये विविध भागात असलेल्या उद्यानांमध्ये ही ओपन जिम सुरू करणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.